आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मनाच्या श्रीमंतीमुळेच नासिर बागवानाचे नाव सगळ्यात मोठं. मंदिराला दिली देणगी, छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला. आपण अनेकदा ऐकतोय सत्ता आणि संपत्तीमुळे माणसे मोठी आहेत असं दिसतं, पण त्यांच्यात दानशूरपणा दिसला नाही तर आश्चर्याचा धक्का बसतो. पण आज तुम्हाला आम्ही अशी बातमी दाखवतोय, खरोखरच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गदगीवाड गावातील नासिर बागवान यांनी मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाडीच्या जोरावर एक वैभव निर्माण केलं आहे. गरीब कष्टकरी श्रमिकांच्या हाताला काम दिलं आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले आहेत. एक मुस्लिम समाजातील तरुण उद्योजक समाजकारणातही लोकहिताची कामे करतो. 360 मंदिर उभारण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. दुर्गा मंदिर, रामलीला मंदिर, कल्लेश्वर मंदिर, बसवेश्वर मंदिर, साती आजरा मंदिर, लक्ष्मी देवस्थान, शिवाय महादाई नदीवरील पूल, कोगळा, कासोळी, गवाडी, तळेवाडी या गावातील नागरिकांना पुलाची आवश्यकता होती. या दोन पुलांच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. छत्रपती शिवरायांचा पुतळा त्यांच्या देणगीतून साकारण्यात आला. अनेक ठिकाणी छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळेही भेट म्हणून दिले. आपण जे काम करतो, उद्योग उभा करतो आणि व्यवसायातून सर्वांचं समाधान झाल्यानंतर जो पैसा उभा राहतो तो पैसा ते समाजकारणात उभा करतात. नासिर भैया प्रसिद्धीपासून अलिप्त आहेत, पण नासिर भैया बागवानाचं काम नजरेआड करणार नाही तर नजरेसमोर ठेवणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गदगीवाड येथील नासिरभाई बागवान यांनी साखर कारखाना तर उत्तम चालवला आहे, शिवाय समाजकारणातही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. महानकारी न्यूजसाठी खानापूरहून शिवाजी भोरे. नासिर बागवान खानापूर तालुक्यात गदगीवाडचे. माझे उद्देश तालुका म्हणजे स्वातंत्र्य नंतर 70 साल झाला विकासने तालुक्याचा. ते भाषा राजकारण करतात तिथे. आमच्या तालुका दुर्गम भाग आहे, ते फॉरेस्टचं एरिया सगळ्या त्या भागामध्ये 14 नदी उभारलेल्या आहे खानापूर तालुक्याला. आम्ही सगळं उत्तर कर्नाटकला आम्ही पाणी देतो. तिथे आम्हाला पियाला पाणी नाही, आम्हाला शेतकऱ्याला पाणी नाही. वाईट परिस्थिती आहे भागामध्ये. तसंपासून मी या भागाला 360 मंदिर बांधून दिलेलं आहे, जीर्णोद्धार केलेलं आहे. कोच्चं काम राहू दे, चर्चचं काम राहू दे, मस्जिदचं राहू दे, मदरसाचं राहू दे, शादीमल राहू दे, ते कल्याण मंडप राहू दे, सगळं मी स्वतःचं बांधून दिलेलं आहे. देणगी दिलेलं आहे बोर, तर पाणीच्या पियाला पाणीला सुविधा आहे, स्वतः बोर मारून दिलेलं आहे. आता 2 ब्रिज बांधून दिला मी, मादाया नदीला एक, हालत्री नदीला एक. आता छोटे छोटे ब्रिज याचा आडीपासून बांधून दिलेलं आहे. ते तालुका म्हणजे मी लई सेवा केलेला आहे. आता स्वतःच्या फॅक्टरी घातले घालेलं आहे. असं माझ्या एका माझ्या गाव आहे, माझ्या तालुका आहे म्हणून मी समाजसेवा करण्यासाठी मी काम केलेलं आहे. आम्हाला एकच उद्देश आहे, आमच्या बागाला पाण्याची सुविधा करणार, ते आमच्या शेतकऱ्याला पाणी, तर ब्रॅज काय म्हणते ब्रिज बांधून एक डॅम पाहिजे आम्हाला, एक 2-3 TMCचे. आमचं पाणी सगळं गोव्याला जातात. 200 TMC पाणी गोव्याला जातात. ते अजून छोटे छोटे नदी आहे, नाला आहे, ते पाणी सगळं किलारी डॅम जातात. माधाई कळसा बंडुरीचे पाणी गोव्याला जातात. मलप्रभाचे पाणी सगळं ते भागामध्ये जाते. उत्तर पूर्व भागाच्या सगळ्या लोकांना
असा आमचा एक दृष्टिकोन आहे. शेतकऱ्याला काय तरी विकास करू आहे भागाचा. एकच पीक भाताचं पीक येतं. दोन आम्ही काय तर पाण्याची सुविधा केलं तर दोन दोन पिकाचे भाताचे ते ऊसाचे पीक येतात. ते लई विकास होते हे भागामध्ये. आजपर्यंत कोण केलं नाही कामं. भाषा राजकारण करून सगळं गोंधळ केलेलं आहे तालुक्यामध्ये. रस्त्यासाठी किती हे केले स्वतःच्या खर्चातून केले. ते कुठल्या पदावर नसताना त्याने स्वतःच्या आपल्या ह्याच्यातले पैसे खर्च खिशातले करून त्याने तालुक्याचा विकास करण्यासाठी पुढे हे केले आहे त्याने सगळं. तरी त्याने त्यांचं अजूनही मत आहे जर राजकारणातनं त्यांना जर हे कायदा मिळालं तर पुढे त्यांनी खानापूर तालुक्याचा विकास 100% विकास करण्याचा ध्येय बाळगून त्यांनी पुढे हे करत आहेत. या खानापूर तालुक्यामध्ये बरीच वर्ष असे लोक होते की तिथं यायला त्यांची सोय नव्हती. पण तिथे आमचे नाशिर भगवान जाऊन असे आमदार किती तर वर्ष येऊन असेच गेले होते. त्यांना काही पण केले नव्हते त्यांनी. पण हे आमचे नाशिर भगवान कुठल्या पदावर नसताना त्या लोकांना ब्रिज बांधून तिथे 25-1 लाख रुपये खर्च करून त्याने स्वतः बांधून दिलेत.